मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। रात के समय गांव में तेंदुआ घुस आया और पूरे गांव में अफरा तफरी का माहौल हो गया। किसी पर तेंदुआ हमला ना करे, गांव वालों ने संयम से काम लिया। तेंदुआ एक किसान के घर में घुस गया। तेंदुआ जैसे ही किसान के घर में घुसा, बाहर से लोगों ने घर का दरवाज़ा बंद कर दिया। हालांकि तेंदुआ पूरा रात घर के अंदर रहा और लोग घर के बाहर। यह पूरा मामला शाहपुर के उबार खांडा गांव का है। गांव के एक किसान के घर में बंद तेंदुए की जानकारी वन विभाग को दी गई। पहले वन विभाग के अधिकारियों ने तेंदुए को बेहोशी का इंजेक्शन मार दिया। जब ये तेंदुआ बेहोश हो गया तो उसे पकड़ लिया गया। ग्रामीण और वन विभाग के अधिकारियों ने क्या कुछ बताया है आपको सुना दें। तर आम्ही बाहेर निघलो, लाईट पेटवली, काहीतरी आवाज आला। मी यांना उठवले का उठात मी, कसला तरी आवाज येत आहे। तर मग गेलो ना, किचनमधली लाईट लावली आणि दरवाजा उघडला, गेलो तर तिथं काहीच नाही, तर तो कोपऱ्यात जाऊन बसलेलो होता। आणि आम्ही गेल्यावर 2 मिनटं उभी राहिलो अशीच, तो कोपऱ्यातून उडी मारली जोरात आमच्या जवळून, तर आम्ही दोन घर असे मागे सरकलो। आणि मग तो दरवाजा उघडा तर आतमध्ये घुसला आणि मधल्या हॉलमध्ये जाऊन खिडकीला असायला, तेवढ्यात मी बाहेर निघली आणि हे तिकडंच होते, तर तिकडचा दरवाजा लावला। आणि मग मी कोरोना सांगितला उठा वागे, मी स्पष्ट त्याला बघितला, उठा सांगला, ती आतमोरच राहिली हे करीत, अरे उठा सांगला न, बाहेर येऊन न मग कडी घातली आणि 10 मिनटं शांत बसलो, काय करायचं बोलले मुलांना, तोपर्यंत काढलं होतं बाहेर, काढलं मागं राहिलो होतो ना पाठीमागं, तर मी दरवाजा फक्त लोकला असं जेव्हा आम्हाला रेपर साहेबांनी इन्फॉर्म केलं तेव्हा आम्ही लगेच आमची टीम घेऊन आलो। आणि या ठिकाणी आल्यानंतर आमचे टीमचे मेंबर लोकांनी त्याला सगळं हे केलं, आयसोलेट करून एका ठिकाणी त्याला औषध आणि डाट करून म्हणजे बेशुद्ध करून त्याला आपल्या ताब्यात घेतलं आहे। आता संध्याकाळी त्याची ट्रीटमेंट वगैरे काही चेकअप करतील डॉक्टर साहेब, काही आजारी असेल जखमी असेल तर उपचार करायला जाईल, त्यानंतर त्याला सुखरूप सोडल्या जाईल त्यांच्यामध्ये। साधारण त्याचं वजन काय अंदाजे? वजन 35 किलोच्या आसपास असेल आणि वय डॉक्टर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे 2-1 वर्ष आहे।